बीड लोकसभा निवडणुकीसाठीची आज मतदान प्रक्रिया पार पडते. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये अपवाद वगळता अद्यापपर्यंत पूर्णपणे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडते. यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा देखील टक्का वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान गेवराई तालुक्यातील माटेगावमध्ये काही प्रमाणात गोंधळ झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला गावकऱ्यांकडून मतदान आणि मतदान केंद्रापासून हाकलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये थेट गावकऱ्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्यावरती आरोप केला जातोय. हा पोलीस कर्मचारी एक नंबरचं बटन दाबून कमळाला मत द्या असं मतदारांना सांगत असल्याचं आणि आवाहन करत असल्याचं आढळून आल्यामुळं गावकऱ्यांनी त्याला बाहेर हकलल्याचा आरोप हा गावकऱ्यांनी केला आणि तसा दावा देखील गावकऱ्यांकडून केला जातोय. हा पोलीस कर्मचारी वाघ नामक असून तो मुंबई येथील पोलीस कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई पोलीस कर्मचारी बीडमध्ये आज निवडणुकीच्या अनुषंगाने कर्तव्य बजावत होता. मात्र त्या ठिकाणी कर्तव्यावर असताना गेवराई तालुक्यातील माटेगावमध्ये त्याने काही मतदारांना थेट एक नंबरचं बटन दाबून मत करा असं आवाहन केल्यानं गावकरीही आक्रमक झाले आणि गावकऱ्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्याला थेट मतदान केंद्राच्या बाहेर काढण्यात आलंय. यानंतर आमच्या पत्रकारांनी त्या ठिकाणच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भातली चौकशी करण्यात येईल आणि यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि माहिती देखील दिली आहे. धावा धावा कर्मचारी.